नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सर्व स्किनला उपयोगी पडणारे तसेच चेहऱ्यावरती इन्स्टंट ग्लो आणणारा एक फेस पॅक बनवून दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। येथे आता आपण फेस पॅक तयार करूया। त्यासाठी येथे एका वाटीमध्ये आपण एक चमचा बेसन पीठ घेऊया। बेसन पीठ घालून झाले की आता येथे अगदी थोडीशी आपल्याला येथे हळद घालून घ्यायची आहे। हळद घालून झाले की येथे मी 1 ते 1.5 चमचा अंदाजे दही घेतलेलं आहे, ते घालूया। दही घालून झाले की आणखीन काय घालायचं आहे ते बघूया। आता येथे मी रोज वॉटर घेतलेलं आहे, ते घालूया। येथे मी रोज वॉटर 1 चमचा घालणार आहे आणि नंतर लागलं तर आणखीन घालणार आहे। येथे अगोदर आपण 1 चमचा घालूया। रोज वॉटर घालून झाले की आता आपल्याला येथे अगदी थोडंसं असं हनी घ्यायचं आहे। येथे मी माझ्या अंदाजाने घेणार आहे, तुम्ही येथे 1/2 चमचाही घेऊ शकता। अशाच काही होम रेमेडीज मी चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत, तसेच होममेड सोप कशा प्रकारे बनवायचे त्याचे हे व्हिडिओ मी टाकलेले आहे, ते तुम्ही बघू शकता। आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। येथे हे थोडंसं मला घट्ट वाटत आहे, त्यासाठी आणखीन येथे 1 चमचा मी रोज वॉटर घालणार आहे। अशा प्रकारे हा पॅक आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। येथे हा आपला होममेड फेस पॅक असा तयार झालेला आहे। येथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा हा तयार करून घेतलेला आहे। आता हा आपण कशा प्रकारे वापरायचा आहे ते बघूया। येथे हा फेस पॅक मी तुम्हाला हाताला लावून दाखवणार आहे। हा फेस पॅक आपण अगोदर या पद्धतीने दोन्ही हाताला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। या पद्धतीने दोन्ही हाताला लावून तो व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे आणि हात आपल्याला धुवून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपल्याला हाताला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि नंतर हात धुवून घ्यायचे आहेत। या पद्धतीने अगोदर आपल्याला पॅक लावून हात धुवून घेतल्यानंतर आपल्याला हा पॅक हाताला लावून घ्यायचा आहे। येथे मी हात धुवून घेतलेले आहेत। आता आपल्याला हा पॅक दोन्ही हाताला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। येथे हा पॅक तुम्ही चेहऱ्याला लावतानाही अशाच प्रकारे लावायचा आहे। अगोदर व्यवस्थित चोळून घ्यायचे आहेत हात किंवा चेहरा आणि नंतर तो पॅक लावून घ्यायचा आहे। या पद्धतीने येथे मी पॅक लावून घेतलेला आहे। आता हा पॅक आपण असेच 10 ते 15 मिनिटांसाठी ठेवायचा आहे आणि नंतर धुवून घ्यायचा आहे। हा पॅक आपल्याला सुकवून द्यायचा आहे। येथे हा पॅक मी तुम्हाला 5 मिनिटानंतर धुवून दाखवणार आहे। 5 मिनिट झालेले आहेत। आता हा पॅक आपण या पद्धतीने व्यवस्थित चोळून चोळून घ्यायचा आहे आणि नंतर तो धुवून घ्यायचा आहे। या पद्धतीने येथे मी बोटही व्यवस्थित चोळून घेत आहे आणि हा पॅक आपल्या अशा प्रकारे चोळून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला हात धुवून घ्यायचे आहेत। येथे मी हात धुवून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता हात किती स्वच्छ झालेले आहेत। अशाच प्रकारे तुम्ही हातापायांना तसे चेहऱ्याला हा पॅक लावू शकता। येथे मी तुम्हाला हात पुसूनही दाखवलेले आहेत किती स्वच्छ झालेले आहेत ते बघा। आता येथे तुम्ही बघू शकता हात किती स्वच्छ दिसत आहे, त्यामुळे हा पॅक तुम्ही नक्की ट्राय करून बघा।